नमस्कार, पुरंदर न्यूज चैनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे। कुरडे गावात आपण आलेलो आहोत। खरं तर पुरंदर हा दुष्काळी म्हणून महाराष्ट्रात ओळखला जातो। सर्वात 1972 साली सर्वात मोठा दुष्काळ या पुरंदरमध्ये पडला होता आणि राज्यात सर्वात जास्त रोजगार हमीच्या कामावर पुरंदरचे तरुण तरुणी कुटुंबाच्या कुटुंब काम करत होती। अशा या बिकट दुष्काळी तालुक्याची जर चेहरा बदलायचं काम केलं असेल त्या पुरंदरच्या कराकाठच्या सुपुत्रांनी केलेलं आहे। या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपलं शिक्षण, आपला वारसा, आपली संस्कृती जपून अनेक तरुणांनी पुण्या मुंबईमध्ये धाव घेतली, आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी स्वीकारली, मोठमोठ्या पदावर कामे केली, काहींनी व्यवसायात पदार्पण केलं आणि यशस्वी उद्योजक म्हणून आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी ठसा उमटवलेला दिसून येतो। अशाच प्रकारचे एक साकोर्डेचे सुपुत्र उदयकुमार जाधव यांच्या निवासस्थानी आपण आलेलो आहोत। त्यांचे वडील या गावचे सरपंच होते। गावचा वारसा, गावची परिस्थिती, गावची भावकी जर सगळी सांभाळत आज या तरुणानं आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्या क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेतलेली आहे, त्यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत। नमस्कार, काय नाव तुमचं? उदय जाधव। तुमचं काय शिक्षण? मी इंजिनियर आहे, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर। आता तुमचं प्राथमिक शिक्षण कुठं झालं? प्राथमिक शिक्षण ह्या गावात झालं, साकुर्डे गाव, साकुर्डे गावात तिसरी पर्यंत। त्याच्यानंतर 8वी पर्यंत मी जेजुरी इथं होतो आणि पुढचं शिक्षण मग पुण्यामध्ये झालं। सासवडला शिक्षणाची संधी नाही मिळाली? सासवडला शिक्षणाची संधी नाही मिळाली, पण सासवडने मला पहिलं बक्षीस दिलं होतं। मी 7वीमध्ये असताना मला स्कॉलरशिपमध्ये माझा नंबर लागला होता आणि म्हणून मला सासवडला पहिल्यांदा यायला मिळालं होतं त्यावेळेस। आणि सासवडला माझं पहिलं बक्षीस म्हणाल ज्याच्यामुळं मला स्फूर्ती मिळाली ते म्हणजे सासवडमध्ये मला मिळालं। वडिलांचं काय नाव होतं, कधी सरपंच होते? रामचंद्र शंकरराव जाधव। आणि मला वाटतंय माझ्या जन्माच्या वेळेस म्हणजे साधारण 66 ते 70 71 मला वाटतं भारताचा दुष्काळ पण त्यांच्याच काळात होता। आता तुम्ही कशा प्रकारचं शिक्षण घेतलं? मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे, सातारा इंजिनिअरिंग कॉलेजमधून माझं शिक्षण झालं बी इलेक्ट्रॉनिक्स। आणि त्याच्यानंतर मी एका मेल्ट्रॉन नावाच्या महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन इलेक्ट्रॉनिक्स कंपनीमध्ये 4 वर्ष काम केलं होतं। नोकरी केल्यानंतर तुम्ही व्यवसायात उतरला, कशा प्रकारचे व्यवसाय स्वीकारले आणि व्यवसायात येण्याचा निर्णय कसा घेतला आणि आज कशा प्रकारचे व्यवसाय तुम्ही करता? मला असं वाटतं की व्यवसाय हा माझ्या DNA मध्ये आहे, कारण माझे पंजोबा असं म्हणतात त्या काळात सावकार होते त्यांना असं म्हणजे त्यावेळेस ते सावकारीचा व्यवसाय करायचे आणि त्यांचं मला वाटतं कपड्याचं दुकान पण होतं जेजुरीमध्ये। तर हा आमच्या वंश परंपरागतच व्यावसायिक वृत्ती असल्यामुळं कायमच नोकरीत असताना सुद्धा असा विचार होता की आपण पुढे जाऊन काहीतरी व्यवसाय करायला पाहिजे। म्हणून मी 4 वर्षात नोकरी सोडली आणि व्यवसायाला लागलो आणि मग तो इलेक्ट्रॉनिक्सचाच व्यवसाय होता। इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्ट्स बनवणे आणि मोठमोठ्या ऑटोमेशन कंपन्यांमध्ये ते प्रॉडक्ट्स आम्ही देतो असा माझा व्यवसाय सुरू झाला। आज कशा प्रकारचे व्यवसायात यश मिळवलेले आणि या यशाचं गमक काय? मला इलेक्ट्रॉनिक्समध्ये तर आता माझी इवेल ग्रुप नावाची कंपनी आहे आणि ती भारतातच नाही तर परदेशात सुद्धा बरंचसं आपण एक्सपोर्ट करतो। जवळजवळ 60% प्रॉडक्ट्स आपण परदेशात एक्सपोर्ट करतो आणि त्याच्यामध्ये अमेरिकासुद्धा आले। सगळ्या खंडांमध्ये आपले युएल ग्रुपचं प्रॉडक्ट्स आपण एक्सपोर्ट करतो। तो एक माझा व्यवसाय झाला। आणि 10 वर्षापूर्वी मी एक शुगर इंडस्ट्रीमध्ये पण सहभाग घेतला आणि एक आपली साखर कारखाना आहे सद्गुरु श्री श्री साखर कारखाना आणि तो आता चांगल्या पद्धतीनं चालला आहे, पूर्णत्वाला आला आहे तो। म्हणजे त्याच्यामध्ये शुगर फॅक्टरी आहे, पॉवर प्लँट आहे, त्याच्यानंतर आता नवीन आम्ही इथेनॉल प्लँट सुरू केला। तर अशा पद्धतीनं असे 2 प्रकारचे व्यवसाय एकत्र कुटुंब असल्यामुळे खूपच मला सोपं। मुलांच्या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी कोणी घेतली, तुम्ही घेतली का त्यांनी जास्त घेतली? जास्त करून वडिलांनी, मार्गदर्शन वडिलांचं होतं।
त्यांनी वेळ कसा दिला या सगळ्या व्यवसाय दिला म्हणजे तसं बॅलन्स केलं त्यांनी फॅमिली लाईफ पण आणि बिझनेस पण त्यांचा एक खूप या सगळ्या म्हणजे वेळेच्या बाबतीत म्हणाल तर मला असं वाटतंय की त्यांचा सहभाग माझ्यापेक्षा जास्त होता विशेषतः मागच्या 10-15 वर्षामध्ये शुगर इंडस्ट्रीच्या नंतर जो काही वेळ लागत होता म्हणजे क्लासेसला नेण्यापासून ते त्यांच्याकडून अभ्यास करून घेणं होमवर्क करून घेणं हे सगळी कामं त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडली. मी पुन्हा नेहमीच कायम सौभाग्यशाली राहिलो असं मी म्हणतो. माझ्या पत्नीच्या बाबतीतही तेच म्हणावं लागेल मला की मला तिचा घरातून खूप चांगला पाठिंबा मिळाला. आपल्या जीवनाथाची दोन चाकं आहेत. जर पत्नीचा चांगला सहभाग असेल तर निश्चितपणे पुरुष आपल्या जीवन कार्यामध्ये यशस्वी होतो. याचं सार्थ उदाहरण म्हणजे हे कुटुंब आहे. बऱ्याच महिलांना नोकरी करावी लागते, व्यवसाय करावा लागतो. तुम्ही आपल्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली आणि व्यवसायात ते काय लक्ष घालता का? बऱ्यापैकी पूर्वी द्यायची पण आता मुलांमुळे शक्य नव्हतं. तसं बऱ्यापैकी त्यांनीच व्यवसाय हँडल केला. मुला मुलींच्या शिक्षणामध्ये आता तुमचं शिक्षण स्वतःचं आणि मुलांचं नवीन जे पिढीचं शिक्षण आहे यामध्ये तफावत आहे. मग त्यांच्यावर त्यांचे शैक्षणिक संस्कार करत असताना कशा प्रकारे तुम्ही प्रयत्न केले? ॲक्च्युली वेगवेगळ्या प्रकारच्या क्लासेसच्या माध्यमातून मी मुलांना ट्रेन करत गेले आणि त्याच्यासाठी मला आधी थोडंसं ट्रेनिंग घ्यावं लागत होतं आणि मग ते तो उपयोग मुलांना झाला. खरं तर हे साकुर्डे ग्रामीण संस्कृती आपल्या मोडतं. सासवड, पुणे, कदाचित तुम्ही जगभर प्रवासही केला असेल तर आपल्या संस्कृतीत आपल्या कुटुंबाला पुढच्या पिढीला तुम्ही काय सांगू शकता की ही संस्कृती टिकली पाहिजे का नवीन शिक्षण नवीन जे परदेशातलं आहे ते संस्कार घेतले पाहिजेत ह्यातलं काय मार्ग काढला पाहिजे एक महिला म्हणून एक जबाबदार महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं? नाही, पहिल्यांदा आपल्या मूळ लोकांनी सोडलं नाही पाहिजे. जे आपलं गाव आहे तेच खरं मेन आहे पण त्यातूनही पुढे जाण्याचा त्यांनी मार्ग स्वीकारला. धन्यवाद. त्यांचे वडील आपल्या समोर आहेत. तुम्ही सरपंच होता, गावाची नाळ कशी जोडली? गाव गाव सांभाळलं कसं? मी चांगल्या पद्धतीने गाव सांभाळला आणि ह्या गावाला रस्ता नव्हता तरी तो रस्ता सुद्धा मी तयार स्वतः केला आणि व्यवस्थित हे केलं हँडल केलं. आणि विशेष म्हणजे इथे दारूच्या बट्ट्या जास्त होत्या. मी सरपंच झाल्यापासून दारूची बट्ट्या बंद झाल्या काय आणि चांगल्या पद्धतीने लोक पोरं कामाला काम करायला लागली. तुमचं वय किती? वय माझं वय 86 आहे. कुठं राहता तुम्ही? पुण्यात राहता का? नाही, पुण्यात नाही राहत, मी सातपुड्याला राहतो. करमत का इथं? मला करमायला म्हणजे माझा जन्मभूमी असल्यामुळे मला करमत आणि इथली लोक मला चांगली मानतात पूर्वीपासून. तुमची ही तब्येत जी चांगली आहे, चांगलं बोलताय, इथं चांगलं, ह्याच काय रहस्य? रहस्य काय याच? कशामुळे तुम्ही ठणठणीत आहात? मी व्यायाम करतो, पाठाचं ओटल्या 3 वाजता उठतो. 3 वाजता उठून आंघोळ बिंघोळ करून चालायला जातो हायस्कूलच्या वर. आता पूर डोंगरच जात होतो पण आता दगडीमुळं पडाय बिडायची भीती वाटती म्हणून आता या राऊंडला मी 10 राऊंड मारतो पाट्याच्या. हा, तुमचं काय नाव? ललिता रामचंद्र जाधव. आता हे जे तुमच्या मुलाचं कर्तृत्व आहे याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल? लहानपणी स्वभाव कसा होता? हट्टी होता का काय होता? आता कसा बदल होतो? तुमचं सुनबाईचं जमतं का? कसं जुळून घेतलं तुम्ही? माझं सुना म्हणजे मुलांच्या पेक्षा सुद्धा देवाच्या गुणाचे आहेत. मुलं तर आपले असतात पण मुली दुसऱ्याच्या आलेल्या. माझ्या सुना अगदी एकदम एक नंबर आहे. मुलाबद्दल काय सांगता येईल? त्यांनी एवढं कर्तृत्व केलं की न काही नसताना त्यातनं तो इतका पुढे गेला. मग आणखी आईला काय आनंद असतो तो मला आनंद आहे. आता 7वीला स्कॉलरशिपला ते पहिले आलते. हो, पण त्यांनी त्याच्या ह्याच्यावर हे केलं. आमच्या घरात ना एवढं हे नव्हतं. आमची संस्कृती चांगली होती. आम्ही त्यांना हे चांगलं दिलं पण त्यांनी त्याच्या ह्यानी हे करून घेतलं, पुढे निघून गेला. लहानपणी स्वभाव अभ्यास करायचं का? उडान टप्पू पण मारावं लागायचं का? नाही नाही, मार कधी खाल्ला नाही त्यांनी. आणि हा, मारायच्या आधीच तो हे करायचा की नाही आपल्याला आई मारेल. वडिलांच्या पेक्षा आईवर जास्त हे होतं की आई शिक्षण हे करत होती. आणि मुलांना घडवणं म्हणजे आईच जास्त कर्तव्य असत. कुटुंब एकत्र ठेवण्यामध्ये तुमचा काय सहभाग? कशा प्रकारे तुम्ही हे पेरले? ऍक्च्युली सगळी प्रेमाची माणसं आहेत त्यामुळे मला ते खूप सोपं गेलं. एकत्र कुटुंब
असं कधी जाणवलंच नाही की आपण माहेरी काय होतो आणि सासरी काय असं. खूप म्हणजे माणसं खूप चांगली आहेत आमची. तुमचं काय शिक्षण आहे? मी बीकॉम आहे. मी माझं शिक्षण सगळं पुण्याला झालं. बेसिकली माहेर माझं सासवड, तातेवाडीचं माहेर माझं. अशा प्रकारे एक चांगल्या कुटुंबाचा आपल्याला आज संवाद साधता आलेला आहे. खरं तर बऱ्याच वेळेस पैसा थोडा आला, पद मिळालं की माणूस थोडा वाह्यातपणा येतो, बऱ्याच वेळेस माणूस वाहवत जातो. परंतु या कुटुंबामध्ये मात्र एकमेकाबद्दलची प्रेमाची भावना आजही कायम आहे. सासू सुनांचं जे नातं आहे, दोघींनी अतिशय चांगल्या शब्दात व्यक्त केलेले, जे आज अतिशय अवघड गोष्ट आहे की त्या दोन कुटुंबातल्या आलेल्या महिला एकत्र राहणं. खरं तर आज आपण चित्र अतिशय विदारक चित्र आहे. पैसा मिळतो, संपत्ती मिळते, पण समाधान मिळत नाही, आनंद मिळत नाही, सुखी जीवन जगता येत नाही. आज या जाधव कुटुंबाने आपल्या समोर एक आनंदी कुटुंब, सुखी कुटुंबाचा आदर्श आपल्या समाजासमोर ठेवलेला आहे. खरं तर कर्तृत्व दाखवलं पाहिजे, पैसा कमवला पाहिजे आणि समाजाचीही सेवा केली पाहिजे. या सर्व गोष्टींची सांगड यांनी घातलेली आहे. वडिलांनी सरपंच म्हणून गावाची सेवा केली, आज मुलांनी एक शिक्षण संस्था उभारून समाजसेवेचं व्रत हाती घेतलेलं आहे. निश्चितपणे पुढची पिढी देखील हा वसा चालू ठेवेल असा मला विश्वास वाटतो. धन्यवाद.